फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऍप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर आताच क्लिक करा। ओ मी पण जेवणच निघणार आहे। ओ अहो असं सगळ्यांच्या उपोषणानं उपाशी पोटी पाठिंबा देत सुटलो तर लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का? हो हा हा पत्ता व्यवस्थित सांगितलंय ना तुम्ही, नाही तर तुम्ही इकडे माशासारखे तडफडाल आणि तिकडे भलतेच खाऊन तृप्त व्हायचे। पण ना कपडे जरा मळलेले घाला, शर्टाची कॉलर मळलेली हवी। अहो मागच्या वेळी मुख्यमंत्र्यांना भेटायला तुम्ही नवा ब्रँडेड शर्ट घालून आला, अहो काम कसं होणार तुमचं? असा कसा केस निघाला डब्यात? काय करता ग तुम्ही? तरी मी तुम्हाला सांगत असते ती जेटीव्हीवरच्या जाहिराती बघून कसली कसली तेल लावत जाऊ नका। आणि वजन वाढलं तरी एक तरी आजार वाढलाय का? सांग स्टॅमिना कसा आहे? मराठी रंगभूमीवर सतत नेहमी वेगवेगळे प्रयोग होत असतात, अनेक गोष्टी नवीन नवीन येत असतात आणि आता तर एक वेगळाच प्रयोग होतोय, म्हणजे दोन नवीन कलाकार तरुण कलाकार एकत्र आलेले आहेत आणि हे नाटक आहे संजय छाया। हाय संजय आहे आणि ही छाया आहे। तर तुम्ही दोन नवीन तरुण कलाकार एकत्र आलेले आहात इतक्या दिवसांनी, काय वाटतंय म्हणजे संजय छाया एकत्र आले देखा अखेर एकत्र आलेले अखेर एकत्र आलेले आहेत। हा योग माझ्या मते गेली एक 10 वर्ष तरी आम्ही जुळवतोय की एकत्र नाटक करायचं एकत्र नाटक करायचं। निर्मिती ताईबरोबर काम तसं स्टेजवर आम्ही मी नाही कधी केलं, पण ती उत्सुकता होतीच की हिच्याबरोबर काम करायचं। आणि कारण ती विनोदातली सम्राज्ञी आहे, कारण तिने आत्तापर्यंत ज्या इतक्या भूमिका केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ती प्रत्येक वेळेस एक काहीतरी असं देऊन जाते की जे तुम्हाला एक अभिनेता म्हणून किंवा रसिक म्हणून सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी एक पाऊल पुढे नेणारे असतात असं मला वाटतं, असं काम करणारी आहे। तर अशा अभिनेत्रीबरोबर काम करणं हा एक मोठा काय म्हणतो टास्क आहे माझ्यासाठी। मी पण काम केलं असलं तरी तिचं टायमिंग आणि तिच्या ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळे तो एक युग या नाटकाने चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक आहेत त्यांनी हा जुळवून आणला। सरांबद्दल आता मी काय बोलावं तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांनी प्रत्येक वेळेला जे नाटक केलं आहे ते खूपच वेगळं आणि काहीतरी म्हणणं असणारच नाटक आहे। त्यात मोठं नाव म्हणजे प्रशांत दळवी, त्यांचं तर 8 वर्षानंतर हे नाटक येत आहे, तर ती उत्सुकता होती। तर आम्ही एकत्र काम करायचं असं आम्ही ठरवलंच या नाटकाच्या निमित्ताने। श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव हे निर्माते मिळाले की जे रंगभूमीवर अत्यंत प्रामाणिकपणे इतकी वर्ष काम करतात, तर ह्या सगळ्या टीम बरोबर मी का असणं हीच माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं। कारण ना तुम्ही कितीही बाहेर चांगलं काम करून उपयोग नाही, पण ती जशी मुलगी सुस्थळी पडावी लागते ना तसं काम तुमचं सुस्थळी पडावं लागतं तरच त्याचं चीज होतं असं मला वाटतं नेहमी। त्याच्यामुळे वाट पहा, पण नक्की असं काम करा की जे सगळ्याला न्याय देणारी सगळी टीम त्याला असली पाहिजे। तर असा या संजय छायाच्या निमित्ताने योग जुळून आला। तरुण आहेस म्हणालास, मी आहेस तरुण, निर्मिती ताई पण तरुण आहे, तरुण आहे, स्वीट 16 तर काल परवाच झाले। हा तर याच्यामध्ये आमच्या भूमिकाही ॲटिट्यूड वाईज तरुण आहेत आणि या नाटकाविषयी आत्ता बोलणं फार संयुक्तिक नाही, कारण त्याचा विषयच इतका दमदार आहे, म्हणजे आम्ही ते वाचल्यावरच म्हटलं की ह्या नाटकाचा हिरो या नाटकाचा विषय आहे। तर ते नाटक त्या अर्थाने जुळून आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी। आणि एवढंच सांगेन एका वाक्यामध्ये की हे नाटक का पाहावं, तर मी असं म्हणेन की हे नाटक तरुणांसाठी त्यांच्या पुढ्यात भविष्याचं ताट वाढलेलं असेल आणि ज्येष्ठांसाठी त्यांच्या पुढ्यात आत्ता वर्तमानाचं ताट वाढलेलं असेल। त्या बात आहे, पण निर्मिती ताई इतकी वर्ष तू काम करतेस पण रंगभूमीवरच्या वैभवापासून तू मुकलेली होतीस, त्याची वाट तुला पाहावी लागली इतकी वर्ष वंचित आहे तरीही तू तरुण राहिलीस अजून तशीच की बाबा माझा वैभव माझा वैभव येईल। वैभवला मॅच करायचं असेल तर मला तरुण राहणं भाग आहे ना। पण खरंच आम्ही खूप वर्ष वाट बघत होतो की आम्ही मध्ये बऱ्याचदा हे नाटक करूया का ते नाटक करूया का असं आमचं चाललं होतं, पण असे एवढं छान नाटक आम्हाला पुढ्यात वाढून येईल असं वाटलं नव्हतं। आणि मला खरंच म्हणजे हा ॲक्टर म्हणून आवडतो कारण तो जितका चांगला उत्तम कॉमेडी करतो विनोद करतो तितका चांगला तो गंभीर भूमिकाही करतो, मुळात त्याला तो सेन्स आहे
अभिनयातला तो एक सेन्स लागतो तो आहे वैभवकडे आणि त्याचं वाड्यातलं काम बघितल्यानंतर तर मी खुश होते की येस आपल्याला मजा काहीतरी करता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे की चंदूबरोबर मी खूप काम केलं आहे, म्हणजे खरं तर चंदू प्रशांत जोडगोळीच आहे, त्यांच्याबरोबर मी खूप काम केलं आहे. मुळात मी स्वतःला नेहमी सुदैवी म्हणवते कारण मला पहिल्यापासून चांगल्या लेखक दिग्दर्शकांबरोबर काम करायला, चांगल्या ॲक्टर्सबरोबर काम करायला संधी मिळालेली आहे, ती म्हणून मी स्वतःला सुदैवी मानते. आणि जसं वैभव म्हणाला तसं की हे नाटकाचा हिरो या नाटकाची स्टोरी आहे, अत्यंत उत्कृष्टपणे लिहिलेलं नाटक आहे. म्हणजे डायलॉग्स त्यातले जे प्रशांत दळवींनी लिहिलेले ते खूप सुंदर लिहिलेले आहेत डायलॉग्स. आत्ताच जनरली असं होतं की विनोदी नाटकं किंवा आपण कुठली सध्याची नाटकं बघितली ना तर त्यामध्ये आर्टिस्टचे डायलॉग्स म्हणून बऱ्याचदा असतात, आर्टिस्टचं इनपुट जास्त असतं वगैरे असं सगळं असतं. याच्यात आम्हाला लेखकाचे डायलॉग्स त्याच्या मीटरमध्ये बोलायला लागतात. मला वाटतं ही आमच्यासाठी खूप छान टंग ट्विस्टिंग एक्सरसाइज आहे, आमच्यासाठी खूप छान उत्तम पल्लेदार वाक्य वगैरे लिहिलेली आहेत आणि जी प्रेक्षकांना खूप आवडतील. चंदू उत्कृष्ट डिरेक्टर आहेच आणि त्याला नाटकातला प्रत्येक शब्द न शब्द कळतो, खूप उत्कृष्टपणे कळतो आणि तो आर्टिस्टकडून कसा काढून घ्यायचा याचे नॅक त्याच्याकडे आहे. एक छान नाटक घेऊन येतो आहे आम्ही संजय छाया, एक हलकं फुलकं नाटक आहे, छान मेसेज आहे. मेसेज नाही मला म्हणता येणार, मला असं वाटतं की हे आपल्या जीवनात आपण अंगीकारलं ना, म्हणजे हे जर स्वीकारलं ना हा जो काय विचार आहे संजय छायाचा तर खूप आनंदी होईल आपलं जीवन. नाटकाच्या विषयाबद्दल तर फार बोलणार नाहीत पण जे काही 5-10 मिनिटं आम्ही नाटक बघितलं त्याच्यामध्ये नवरा उपोषण करतोय आणि बायको डबा बनवते, म्हणजे ती बायको खायला घालते आणि ही संजय छाया कसे आहेत ते संजय छाया? तुला सांगितलं तसेच आहेत की ते शरीराने भलेही ज्येष्ठ असतील पण ते मनाने तरुण आहेत. कारण अलीकडे आपण तेच पाहतो की शरीर थकत चाललं की माणसं आसक्ती राहत नाही कशाचीच. तर एक फार छान वाक्य होतं कोणाचतरी, मला आता आठवत नाही आहे, माणसं जगायचं सोडून देतात तेव्हा ते खरे मृत्यू पावलेले असतात. तर हे जगणं काय असतं ना, ते तुम्हाला सतत जगत राहावंच लागतं आणि मग ते कुठल्याही सरकमस्टन्सेसमध्ये असेल, तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात, तुम्ही दुःखी आहात का तुम्ही पीडित आहात का आजार नाही, तुम्हाला जगावंच लागतं. तर ते काय जगावं लागतं, काय जगणं काय असायला पाहिजे, तर हा थोडासा माझ्या मते त्याच्यात थोडी आमची गंमत आहे. पॉझिटिव्हिटी आहे आणि अशी वरवरची पॉझिटिव्हिटी नाही आहे, ती आतून आलेली आहे. त्यांनी ते मी जसं म्हटलं तर त्यांनी आपल्या जीवनात त्याचा समावेश केलेला आहे, त्या पद्धतीने ते जीवन जगतायत. तर हे संजय छाया काय जीवन जगतायत ते बघायला प्रेक्षकांनी यावं आणि त्यांनी जर हा आमचा मंत्र अंगीकारला ना तर सगळ्यांची लाईफ एकदम सेट होऊन जातील. 2-3 दिवस राहिलेत आता फक्त नाटक यायला आणि पोटात गोळा येणं हे तर म्हणजे आता ते नेहमीचंच झालेलं आहे, म्हणजे तो कधी किती पण येतो, कितीही वर्ष गेलं तरी तो येतच राहतो. 2-3 दिवस राहिलेत, प्रेक्षकांना काय आवडतं? आमचा 5 तारखेला दुपारी 4 वाजता दीनानाथ मंगेशकर पार्ले येथे प्रयोग आहे. 6 तारखेला आमचा घोडबंदर रोड ठाणे काशीनाथ घाणेकरला शो आहे. तर प्रेक्षकांना असं वाटतं की तुम्ही या, हे नाटक बघायला तुम्ही आलंच पाहिजे कारण हे प्रत्येक नाटक प्रेक्षकांसाठीच असतं, लोकाभिमुख कला आहे त्यामुळे ती लोकांसाठीच असते. पण मी सांगितलं तसंच, या हे नाटक जर तुम्ही बघायला आला तर तुम्हाला आनंद तर मिळणारच आहे पण हिने सांगितला तसा एक निश्चित स्वरूपाचा आयुष्याकडे बघण्याचा विचार पण तुम्ही बरोबर घेऊन जाल याची खात्री आहे मला. वैभव म्हणाले 5 तारखेला आणि 6 तारखेला प्रयोग आहे, पण तुम्ही लक्ष ठेवा सगळ्या प्रयोगांकडे आणि कुठे जिथे तुमच्या जवळपास थिएटर आहे तिथे येऊन हे नाटक बघा. आणि मला खात्री आहे की तुम्ही आम्हाला आत येऊन सांगाल की आम्हाला एक वेगळा विचार दिला या नाटकाने. आणि तुम्ही अर्थात आम्ही दोघे आहेत म्हटल्यानंतर थोडंसं हसवूच आम्ही तुम्हाला, थोडं हसवू, थोडं विचार करायला लावू आणि थोडं आपल्याच आयुष्यात डोकं व्हायला लावू आम्ही. मला वाटतं तुम्ही येऊन बघा आणि मग सांगा आम्हाला कसं वाटतं आमचं नाटक. मला दोघांनाही संजय छायासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हे प्रयोग प्रचंड चालू देत, खूप चालू देत आणि हे नाटकसुद्धा खूप चालू देत या शुभेच्छा.
तो आमच्याशी बोलला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू.